नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ पिरियडमध्ये स्वागत करते आपण इयत्ता दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड यामधील दुसरा लेसन हा अभ्यासत आहोत यामध्ये आपण मागच्या पिरियडला बघितलं होतं बघा की मायटॉसिस म्हणजे काय तर मायटॉसिसच्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत ह्यासुद्धा आपण अभ्यासलेल्या होतात आता यामध्ये आज आपण बघणार आहोत मिओसिस तर या मिओसिसच्या पण स्टेजेस आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे आज तुम्हाला पान नंबर एकोणावीसवर दिलं आहे बघा पान नंबर एकोणावीस काढायचं आहे तुम्हाला दुसरा लेसन आपण पहिले मिओसिस म्हणजे काय ते समजून घेऊ याच्या स्टेजेस पण किती असतात हे पण बघू तर मिऑसिसमध्ये देर आर टू स्टेजेस ऑफ मिऑसिस मिऑसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड बाय मिओसिस फ्रॉम वन डिप्लॉईड सेल फोर हॅप्लॉईड सेल्स आर फॉम लक्षात घ्या की मिऑसिसच्या किती स्टेप्स आहेत दोन एक म्हणजे मिऑसिस फर्स्ट आणि दुसरी म्हणजे मिऑसिस सेकंड आणि याच्यामध्ये मिऑसिसमध्ये वन हॅप्लॉईड सेलपासून फोर हॅप्लॉईड सेल्स तयार होतात वन डिप्लॉईड सेलपासून फोर हॅप्लॉईड सेल्स तयार होतात आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की हॅप्लॉईड सेल्स म्हणजे काय हाऊ आर द हॅप्लॉईड सेल्स आर फॉर्म तर बघा डिप्लॉईड सेल्स अंडर गो मिओसिस विच इज अ रिडक्शन डिव्हिजन अँड इन दिस वे हॅप्लॉईड सेल्स आर फॉर्म अशा पद्धतीने हॅप्लॉईड सेल्स हे तयार होत असतात आता याच्यामध्ये इन मिओसिस क्रॉसिंग ओव्हर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड अँड होमोलॉगस क्रोमोझोम्स ऑकर मिऑसिसमध्ये काय होतं क्रॉसिंग ओव्हर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम दिस रिझल्ट इन द जेनेटिक रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार होत असतात आता होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय एव्हरी स्पेसिस हॅज डेफिनेट नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर्स इन देअर डिप्लॉईड सेल लक्षात घ्या की होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे नेमकं काय का तर एव्हरी स्पेसिस हॅज डेफिनेट नंबर ऑफ क्रोमोझोम पेअर्स इन देअर डिप्लॉईड सेल्स इन एव्हरी पेअर द टू क्रोमोजोम्स आर अ लाईक इन शेप टाईप अँड जीन्स लोकेटेड ओव्हर देम मला लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामुळे काय होतं की दिस रिझल्ट इन जेनेटिक रिकॉम्बिनेशन द फोर डॉटर सेल्स फॉर्म आफ्टर कंप्लीशन ऑफ मिऑसिस आर जेनेटिकली रिकम्बाईन अँड नॉट एक्झॅक्टली अलाईक लाईक अँड अल्सो नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू देअर पॅरेंट सेल म्हणजे मिऑसिसमध्ये फोर डॉटर सेल्स ज्या तयार होतात की जेव्हा मिऑसिस कंप्लीट होतं तेव्हा तर तेव्हा त्या जेनेटिकली रिकंबाईन जेनेटिकली त्यांच्यामध्ये काय होतं रिकॉम्बिनेशन होतं आणि त्या नॉट एक्झॅक्टली अलाईक अँड अल्सो नॉट एक्झॅक्टली सिमिलर टू देअर पॅरेंट्स म्हणजे त्यांच्या पॅरेंट्ससारख्या सिमिलर ते नसतात स्पोर्स अँड गमेट्स आर फॉर्म बाय म्युसिस म्युसिसमुळे काय तयार होतं स्पोर्स आणि गमेट्स म्युसिस हेल्प्स टू रिस्टोअर अँड मेंटेन द क्रोमोझोम नंबर म्युसिसमुळे काय होतं की क्रोमोझोम नंबर जे आहे ते मेंटेन केले जातात आणि रिस्टोअर होत असतात तुम्हाला पुस्तकामध्ये डायग्रॅम दाखवला आहे बघा यामध्ये वेगवेगळ्या डायग्रॅम आहेत ह्या त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत मिओसिस फर्स्ट जी स्टेप आहे ही कशी होते किंवा याच्यामध्ये काय घडतं आता याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोझोम्स तुम्हाला होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे माहिती आता होमोलॉगस क्रोमोझोम्स अंडर गो क्रॉसिंग ओव्हर अँड हेन्स देअर इज जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे इथे होमोलॉगस क्रोमोझोममध्ये क्रॉसिंग होत असतं आणि तिथे काय होत असतं जेनेटिक रिकॉम्बिनेशन द होमोलॉगस क्रोमोझोम्स आर डिवायडेड इन्टू टू ग्रुप्स अँड फ्रॉम धीस टू हॅप्लॉईड सेल्स आर फॉर्म हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे ते दोन ग्रुपमध्ये डिवाईड होतात तुम्हाला डायग्राममध्ये आहे बघा आणि त्याच्यामुळे काय तयार होतं टू हॅप्लॉईड सेल्स तयार होत असतात याच्यामधली प्रोफेस फर्स्ट जी स्टेप आहे कोणती मिओसिसची दिस प्रोफेस फर्स्ट ऑफ मिओसिस इज लेंदी फेज विच इज सब डिवायडेड इनटू फाईव्ह फेजेस म्हणजे प्रोफेस फर्स्ट जी आहे मेओसिसची स्टेज तर ती खूप लेंदी फेज आहे लांब लचक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये परत टप्पे आहे त्याच्यामध्ये पाच फेजेस असतात म्हणजे पाच टप्पे असतात याची नावं आहेत बघा लेप्टोटीन झायगोटीन नंतर पॅचटीन नंतर आहे डिप्लोटीन आणि डायकायनेसिस तर हे जे स्टेप्स आहेत आपण हे स्पेशल अभ्यासणार आहोत पुढच्या पिरियडला आज फक्त तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता ही जी आहे ही पूर्ण स्टेज कोणती झाली मिओसिस फर्स्ट आता आपल्याला कोणती बघायची आहे मिऑसिस सेकंड या मिऑसिस सेकंडमध्ये काय होतं मिओसिस सेकंड, सेकंड इज सिमिलर टू मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे मायटॉटिक डिव्हिजन ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीप्रमाणेच ही होत असते म्हणजेच काय सिमिलर असते ही म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो मिऑसिस सेकंड इज सिमिलर टू मायटॉटिक डिव्हिजन द टू हॅप्लॉईड सेल्स दॅट आर प्रोड्युस इन मिऑसिस सेकंड नाव अंडर गोज फर्दर डिव्हिजन म्हणजे जे हॅप्लॉईड सेल्स तयार होतात दोन तर ते त्यांचं परत काय होतं इथे डिव्हिजन होत असतं आणि डिव्हिजन झाल्यामुळे काय तयार होतं परत दे फॉर्म फोर हॅप्लॉईड सेल्स ते परत चार हॅप्लॉईड सेल्स हे तयार करत असतात अशा पद्धतीने मिओसिस हे जे आहे हे दोन टप्प्यांमध्ये होत असतं ते म्हणजे म्युसिस फर्स्ट आणि म्युसिस सेकंड तुम्ही डायग्रॅम जर बघितली तुमच्या लक्षात येईल बघा तुम्हाला टू पॉईंट एट डायग्रॅम दाखवली आहे पार्ट फर्स्ट तुम्हाला मी सांगितलं की प्रोफेस फर्स्ट जी आहे ती लेंदी प्रोसेस आहे तिथे तुम्हाला एक दोन तीन चार पाच आकडे दाखवले आहे त्या पाच टप्प्यांमध्ये ती होत असते आणि मग नंतर मी सेकंड जे आहे पा सेकंड पार्ट त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायग्रॅम दाखवले आहे बघा त्या डायग्रॅमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तिथे तुम्हाला दिसतं आहे बघा काय दिसतं आहे फोर हॅप्लॉईड सेल्स या तयार होत आहे जेनेटिक म्हणजे डिव्हिजन होऊन सेल डिव्हिजन होतं इथे डिव्हिजनमुळे फोर हॅप्लॉईड सेल्स या तयार होत आहे आता तुम्ही पुढच्या पानावर जर बघितलं पान नंबर वीसवर तर तिथे तुम्हाला दाखवलं आहे बघा काय दाखवलं आहे तुम्हाला की आ, फेजेस ऑफ मायटॉटिक मा मायटॉसिस इन ओनियन रूट टिप्स दाखवलं आहे बघा तुम्हाला तिथे माय मायटॉसिसच्या ज्या स्टेजेस असतात त्या तुम्हाला मायक्रोस्कोपखाली पाहिजे आहे आणि तिथे काही प्रश्न विचारले आहे बघा तुम्हाला नक्कीच ते सोडवता येतील पहिला प्रश्न आहे बघा व्हॉट डू यू मीन बाय डिप्लॉईड सेल्स डिप्लॉईड म्हणजे काय आता डबल हे तुम्हाला माहिती आहे हॅप्लॉईड म्हणजे काय हॅप नंबर दुसरा प्रश्न विचारला आहे तिथे व्हॉट डू यू मीन बाय हॅप्लॉईड सेल्स आपण आत्ताच बघितलं हॅप्लॉईड म्हणजे काय हॅप त्याच्यानंतर इथे वॉट डू यू मीन बाय होमोलॉगस क्रोमोझोम मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रश्नांची उत्तरं देता येतील आता इथे प्रश्न शेवटचा आहे बा व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ हॅप्लॉईड सेल्स तर हे कशासाठी टू मेंटेन द क्रोमोझोम नंबर आपण हे सुद्धा बघितलं आहे त्यामुळे तुम्हाला हे नक्कीच येईल हे तुम्ही घरी आता वाचायचं आहे सगळ्यांनी आणि मी ज्या स्टेजेस आहेत ह्या सर्व लिहून काढायच्या आहे तुम्हाला आज आपण इथे थांबणार आहोत